बँक प्रशासन मुर्दाबाद 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 बँक प्रशासन मुर्दाबाद। एकीकडे सरकार मराठा समाजाला आरक्षण नाकारून नोकऱ्यांपासून तरुण तरुणींना वंचित ठेवत आहे, तर दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे बँक अधिकारी तरुणांना उद्योगासाठी कर्ज नाकारून अन्याय करत असल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे। करकम येथील रुपाली बोराडे या उच्चशिक्षित तरुणीने पशुखाद्याचा कारखाना उभारण्यासाठी SBI बँकेकडे कर्ज मागणी केली आहे। सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असताना देखील बँक कर्मचारी मागील 7 महिन्यापासून बोराडे कुटुंबाला वेठीस धरत आहेत। बँकेच्या या मनमानीविरोधात बोराडे कुटुंबियांनी SBI शाखा करकम येथे उपोषणास सुरुवात केली आहे। या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने SBI मुख्य शाखा बाळेवीस येथे आंदोलन करत बँकेच्या मनमानी धोरणाचा निषेध नोंदवला आहे। माझं नाव रुपाली बोराडे, मी स्टेट बँक करकम मध्ये PMEGP थ्रू माझं प्रकरण दिलं होतं पशुखाद्य निर्मिती व्यवसायासाठी। ते सरकारची योजना CGTMA कव्हर असून मॉर्गेजची गरज नसताना सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स मला मागितले, त्याची मी पूर्तताही केली, पण जमिनीचं अग्रीमेंट त्यांनी स्वतः सांगून मी ते केलं, तर त्यांनी मला याची गरज नाही म्हणून आता हे टाळलं आहे प्रकरण। तारण नसताना मला जागेवर अडून त्यांनी ही प्रकरणाची दखल घेतली नाही। टेक्निकल पॉईंट त्याचे न समजता बिझनेस आहे असं करून त्यांनी जे करण्याचा प्रयत्न करत आहे। पंढरपूर तालुक्यामधील करकम येथे स्टेट बँकेची शाखा आहे, त्या स्टेट बँकेच्या शाखेमध्ये लोन म्हणजे पशुखाद्याचा कारखाना उभारण्यासाठी म्हणून माझ्या भगिनीने लोन मागितलं होतं। ते पंतप्रधानांची म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे, त्या अंतर्गत लोन मागितलं होतं। त्याच्यामध्ये कुठलीही मॉर्गेजची अट नाही, कुठलीही NHA अट नाही, सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून दिलेली असताना सुद्धा ती उच्च शिक्षित MTech झालेली तरुणी आहे, तर एकीकडे सरकार आम्हाला आरक्षण नाकारते, ती केंद्रांना नाकारलं का राज्यांना नाकारलं ह्याच्यात आम्हाला पडायचं नाही। आज ती कोर्टात प्रलंबित आहे, त्याचा निकाल काय लागेल हा विषय वरचा आहे, पण एकीकडे आरक्षणही आमच्या समाजाला मिळत नाही आणि दुसरीकडे आम्हाला पात्र असताना सुद्धा आम्हाला बँक प्रकरणं नाकारली जात आहेत। बँकेने जेवढ्या अटी नियम सांगितले त्या प्रत्येक अटीची पूर्तता करून आम्ही सगळे बंच तिथे दिलाय। गेले 7 महिने झाले आम्ही बँक अधिकाऱ्यांबरोबर भांडतोय, त्यांनी सांगितलेली प्रत्येक क्युरी आम्ही पूर्ण करून आणतोय, तरी सुद्धा आमच्या भगिनीला त्या ठिकाणी कर्ज नाकारलं जात आहे आणि रोज काहीतरी एक नवीन पळवाट काढली जाते। आता असं सांगितलं जातं की तुम्ही अपात्र आहे, पण हे जर टेक्निकली बघितलं तर आम्ही कुठेही अपात्र नाही। लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा हिच्या भावाच्या कर्ज प्रकरणाचे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणाचे लॉकडाऊन मध्ये सुद्धा हप्ते क्लिअर आहेत, एकही हप्ता ड्यू नाही। असं असताना सुद्धा तुम्ही आम्हाला कर्ज नाकारताय, आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवताय। तुमच्या बापाचं नाही बँक आहे, तुम्ही तुमच्या मालकीची नाही, तुमच्या बापाची नाही, तुम्ही सरकारी अधिकारी बसलायत, आमच्याच भरलेल्या पैशाच्या टॅक्स मधनं तुमच्या पगारी होत आहेत। त्या मुलीचे वडील तलाठी होते, सर्कल होते, आज शेतातल्या वस्तीवरती राहत आहेत। तुम्ही तलाठी सर्कलचा जर आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर बंगला बांधायची परिस्थिती त्याची निश्चितच आहे, अनेक तलाठ्यांनी सर्कलनी बंगले बांधलेले आहेत। मी 100 उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो, पण आज हिचे वडील रिटायरनंतर शेतातल्या वस्तीवर राहत आहेत, म्हणजे आर्थिक परिस्थिती फक्त त्यांनी काय केलं, मुलं शिकवली, तिन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत, त्यातला एक इथं माझ्या बरोबर आहे, ही मुलगी माझ्या बरोबर आहे, एक भाऊ तिथं करकममध्ये उपोषणाला बसला आहे। आज 3रा दिवस आहे, एकाही बँकेच्या अधिकाऱ्याने आमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला नाही, आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही, चर्चा करण्याचा प्रयत्न केला नाही। डायरेक्ट काल आम्हाला एक पत्र पाठवलंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही प्रकरण कर्ज देऊ शकत नाही म्हणून सांगितलंय, काही कागद सांगितले पूर्तता करायला। उदाहरण म्हणलं तर एक काय आहे की तुम्ही आम्हाला न विचारता, म्हणजे हिने न विचारता तुम्ही रजिस्टर्ड अग्रीमेंट केलंय म्हणून सांगितलं, आमच्याकडे त्याचा पुरावा आहे। शाखा अधिकाऱ्याने आम्हाला जे कागद लिहून दिले होते त्यात एक क्लॉज असा आहे 5 नंबरचा की तुम्ही रजिस्टर्ड अग्रीमेंट करा असा क्लॉज आहे, आणि कालच्या पत्रामध्ये हा 5 नंबरचा क्लॉज आहे, याच्यामध्ये आहे रजिस्टर्ड अग्रीमेंट करा म्हणून, आणि काल जे आम्हाला नोटीस दिली बँकेने त्यात असं आहे की तुम्ही आम्हाला न विचारता रजिस्टर्ड अग्रीमेंट का केलं। म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी फसवणूक करायची, आम्हाला चिडवल्यासारखं करायचं, भरीवर घालायचं, मग आम्हाला आज हे आंदोलन करणं भाग पडलंय। गेले 10-12 दिवस झाले कलेक्टर साहेबांना आम्ही 3-4 वेळा पत्र दिली, परवा दिवशी मी ह्या आंदोलनाचं पत्र परवा दिवशी दिलंय, या बँकेशी मी 2-3 वेळा या उकरंडे साहेबांशी येऊन संपर्क साधला, परंतु आम्हाला फक्त गोड बोलणे आणि माघारी पाठवणे, त्याच्या पलीकडे दुसरी कृतीच होत नाही। त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी निषेध करतोय, आज जर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही संभाजी ब्रिगेड आहे ॲट ए टाइम महाराष्ट्रात सगळ्या स्टेट बँकेच्या शाखेसमोर आंदोलन करू शकतोय, आणि
चुकीच्या मार्गाने जर पोलिसांचा आड घेऊन प्रशासनाला आड घेऊन जर हा वाचायला बघत असेल बँकेत अधिकारी आहे बँकेच्या बाहेर अधिकारी नाही आमच्या संभाजी ब्रिगेडची पोरं याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।